नाशिक मधील भाऊ इथल्या कल्पना देवरे एक आदर्श शेतकरी 1995 साली त्यांच्या नवऱ्याचं अपघातात निधन झालं, मात्र त्यानंतर न डगमगता त्यांनी आपल्या कुटुंबियांना खंबीर आधार दिला. आज कल्पना यांची 24 एकर शेती समर्थपणे सांभाळतात. पाहूयात या आदर्श शेतकरी महिलेची कहाणी. कल्पना देवरे आज शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. त्यांनी पतीच्या निधनानंतर खचून न जाता जिद्दीनं आपल्याकडे असलेली शेती कसायला घेतली आणि त्यातून यशस्वीपणे आपला व्यवसायही फुलवलाय. आज कल्पना देवरे आणि त्यांचे लहान धीर दादाजी देवरे हे दोघेही 24 एकर क्षेत्र समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या शेतात डाळिंब, कांदा, ऊस, मका, मिरची ही पिकं आहेत. शेतीसोबतच ते कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती, शेळीपालन, गोपालन असा जोडधंदाही करतायत. 8वी पर्यंत शिक्षण झालेल्या कल्पना यांना मार्गदर्शन मिळतं ते दादाजी देवरे यांचं. कल्पना देवरे सकाळी घरचं काम आवरून शेतात काम करतात. मजदुरांवर लक्ष ठेवण्याबरोबरच शेतातही त्या राबतात. 9 वाजता घर शेतात येतो. शेतात कांदणी वगैरे जे काम असलं ते शेतात मजूर लावून करून घेतो आम्ही. नंतर मग काही ठिबक बंद पडला काही झालं तर ते चेक करतो. परत त्याच्यानंतर आम्ही ये काय केन काढतो, निंदणी करतो, सगळं काम आम्ही मजुरा सायंकाळी 6 पर्यंत मजूर असतात हो आमच्याकडे. एकूण 13 एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड देवरे कुटुंबियांनी केली आहे. डाळिंबाच्या उत्पादनासाठी देवरे कुटुंबियांनी आंबे बहराला महत्व दिलंय. यामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव फारसा होत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. रोज सुमारे 4 मजूर त्यांच्या डाळिंबाच्या क्षेत्रात काम करतायत. या पिकाला घरच्याच गोठ्यातून शेणखत दिलं जातं. तसंच कुक्कुटपालनाचा जोडधंदा असल्यानं कोंबड्यांचं खतही दिलं जातं. डाळिंबाची लागवड त्यांनी 14x9 फूट अशा अंतरावर केली आहे. ठिबक सिंचनाद्वारे संपूर्ण डाळिंबाला पाणी दिलं जातं. रोज 1 तास अशा प्रकारे या बागेला पाणी देतात. तसंच हवामानाचा अंदाज घेऊन ते वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी देखील करतात. आत्ताची डाळिंबाची लागवड आम्ही केलेली आहे ती 14x10 वर केलेली आहे. आणि प्रथम आम्ही खड्डे 2x2 चे खड्डे केलेले आणि खड्ड्यामध्ये सुपर फॉस्फेट, निंबोळी पेंट, शेणखत, कार्बोफिरान भरून खड्डे भरून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये कृषी खात्याकडून मिळालेले रोपं आम्ही लागण केलेली आहे. देवरे कुटुंबियांचं 12 एकरवर कांद्याचं क्षेत्र, मिरची 4 एकरवर, ऊस 2 एकरवर आहे. संपूर्ण देवरे कुटुंबीय शेतात राबतं. सर्वांमध्ये सुसंवाद असल्यानं कामाची वाटणीही अगदी पद्धतशीरपणे होते. डाळिंबासाठी जर विचार केला तर 1 लाखापर्यंत खर्च येतो. 7 एकरचा विचार केला तर 5 ते 6 लाख रुपये खर्च आणि डाळिंबाला चांगला भाव मिळाला तर 30 लाखापर्यंत नफा देवरे कुटुंबियांनी कमावलेला आहे. यंदा त्यांनी डाळिंबाचं क्षेत्र 12 एकरपर्यंत वाढवलंय. त्यांना डाळिंबाच्या पिकातच सर्वात जास्त नफा मिळतोय. कल्पना देवरे यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालंय. मधली मुलगी डीएड झालीय तर लहान मुलगी आता डिप्लोमा करते. तर मुलानं बीएचं शिक्षण घेतलंय. तोही आता आपल्या आईला आणि काकांना शेतात मदत करतो. आपला शेतमाल आता एक्सपोर्ट करण्याचं त्यांचं लक्ष आहे. पाण्यामुळे, पर्यावरणामुळे आम्ही ते एक्सपोर्ट करू शकत नाही. क्वालिटी तेवढी छान भेटत नाही. तेल्यारोगामुळे असे तेल्यारोगाचा प्रादुर्भाव, त्याच्यामुळे आम्ही आता एक्सपोर्ट करत नाही. पण जास्तीत जास्त भाव मिळावा याचा प्रयत्न करतो. त्याचे तेवढी काळजी घेतो आम्ही. त्याला पेपर कोटिंग ते करतो. देवरे कुटुंबियांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच कल्पना यांनी इथपर्यंत मजल मारली आहे. आज कल्पना यांच्यासारख्या अनेकांना देवरे कुटुंबियातील सदस्यांसारख्या वागणुकीचीच नव्हे तर प्रोत्साहनाचीही गरज आहे. कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक.